नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, वेलकम टू अवर मेगाबिट एज्युकेशन यूट्यूब चॅनल. आणि आज एक नवीन नोटिफिकेशन सोबत आलेलो आहे. ही नोटिफिकेशन आहे इन्शुरन्स कंपनीची. खूप दिवसांनी वॅकन्सी निघालेली आहे. वॅकन्सी आहे 300, पण पे स्केल याचं चांगलं आहे आणि महाराष्ट्रासाठी पण व्यवस्थित जागा यावेळी त्यांनी दिलेल्या आहेत. या नोटिफिकेशनबद्दलची चला आपण माहिती घेऊया. तर ही जी नोटिफिकेशन आहे, हे इन्शुरन्सची कंपनी आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या जागा निघालेल्या आहेत. ही नोटिफिकेशन 14/12/2023 रिलीज झालेली होती. आणि या ज्या जागा निघालेल्या आहेत, या विद्यार्थी मित्रांनो, जागा आहेत असिस्टंट पोस्टच्या. असिस्टंट पोस्टच्या ह्या यांनी जागा दिलेल्या आहेत. आणि टोटल वॅकन्सी जे आहे हे 300 आहे. पण यांनी इथे क्लिअरली मेन्शन केलं आहे की प्रोविजनल वॅकन्सीज आहे, याच्यामध्ये थोडंसं चेंजेस होऊ शकतात. तर या जी वॅकन्सी निघालेली आहे, याचे पुढचे जे लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन आहे किंवा फीज आहे, हे थोडंसं आपण एकदा बघून घेऊया. तर ही नोटिफिकेशन जशी आता 14 तारखेलाच निघालेली आहे, आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्टेट वाईज वॅकन्सीज दिलेल्या आहे. आणि स्टेट वाईज वॅकन्सी दिलेल्यासोबतच त्यांनी एक गोष्ट, एक ॲड ऑन सांगितलेली आहे की तुम्हाला रीडिंग, रायटिंग आणि अंडरस्टँडिंग ही नेटिव्ह लँग्वेजची असली पाहिजे. म्हणजे ही जी व्हिडिओ आहे, ही मी बनवत जे व्हिडिओ आहे, ही व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये स्प्रेड होईल. मराठी लोकांसाठी महाराष्ट्र स्टेटमधूनच तुम्हाला अप्लाय करावं लागेल. तर चला एकदा महाराष्ट्र स्टेटबद्दलचे जे वॅकन्सीज इथे यांनी यावेळी दिलेले आहे, याच्याबद्दलचं बघूया. तर इथे जसं वेगवेगळे स्टेट्सबद्दलची माहिती दिलेली आहे, त्याच्यामध्येच महाराष्ट्र जे आहे ते इथे दाखवलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्या 20 वॅकन्सीज आहेत त्या ओपन कॅटेगरीच्या वॅकन्सीज आहे. विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीच्या वॅकन्सीज आहे टोटल 20. त्यानंतर SC कॅटेगरीसाठी यांनी 0 वॅकन्सीज दिलेल्या आहेत. ST साठी त्यांनी एक वॅकन्सी ठेवली आहे, 1. त्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी ज्या वॅकन्सीज आहेत ते आहेत फक्त, सॉरी, OBC कॅटेगरीसाठी ज्या जागा आहेत त्या आहेत 2. तर हे 20 प्लस 1 ST कॅटेगरी प्लस OBC असे एकूण मिळून 23 वॅकन्सीज इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन आणि पर्सन विथ डिसेबिलिटी यांच्या मिळून 3 वॅकन्सीज दिलेल्या आहेत. तर एकूण मिळून आपल्याकडे 26 वॅकन्सीज अवेलेबल आहे, ज्याच्यासाठी आपण अप्लाय करू शकतो नेटिव्ह लँग्वेजची रिक्वायरमेंट असल्यामुळे. तर इथे 26 वॅकन्सीजसाठी आपण इथे फाईट करणार आहेत. आणि या 26 वॅकन्सीज नंतर यांचं जे पे स्केल आहे, ते पे स्केलकडे एकदा तुम्ही नजर कराल की जे पे स्केल आहे ते स्टार्टिंग होत आहे 22,405. एक मोठी आपण बघतो म्हटलं तर इन हँड आपल्याला कुठेतरी 37,000 to 38,000 रुपीज सॅलरी मिळते इनिशियली. अँड इट गोज डिपेंडिंग ऑन युअर एक्सपिरियन्स अँड द पोझिशन, इट गोज टिल 62,265. त्यानंतर बाकीचं जे या गोष्टीमध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन, विद्यार्थी मित्रांनो, एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट तो विद्यार्थी हवा आहे. आणि जसं मी म्हटलं की नॉलेज ऑफ रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग ऑफ रिजनल लँग्वेज हे एक इम्पॉर्टंट पार्ट इथे बनतो. तर त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्र स्टेटमधून अप्ली करावं लागेल. त्यानंतर जे एज रिलॅक्सेशन असतं, म्हणजे अप्पर एज लिमिटच्या वरची, ते रिलॅक्सेशन सगळ्याच पोस्टसाठी जवळपास सारखंच असतं. तर हे एज रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, बाकीच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, ॲज पर युअर कॅटेगरी तुम्हाला वाचायच्या असेल तर ही नोटिफिकेशन मी आपलं जे यूट्यूब चॅनलच्या, सॉरी, ही जी व्हिडिओ आहे याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲड करून देईल. तुम्ही तिथे जाऊन ते नोटिफिकेशन बघू शकता. सोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ही नोटिफिकेशन अवेलेबल होऊन जाईल. तर तुम्ही तिथेसुद्धा जाऊन जॉईन करू शकता आणि बघू शकता. त्यानंतर महत्त्वाचा याच्यात पॉईंट हा आहे की याची जी फीज आहे, अप्लिकेशन जी फीज आहे, ती ऑल अप्लिकंट्स एक्सेप्ट SC ST PWBD परमनंट एम्प्लॉईज ऑफ कंपनी यांच्या व्यतिरिक्त जेवढे पण येतील, OBC असो, ओपन कॅटेगरी असो, यांच्यासाठी फीज यांनी ठेवलेली आहे 1,000 रुपीज,
GST अप्लिकेबल आणि अप्लिकेशन फी इन्क्लुडिंग सर्व्हिस चार्जेस म्हणून, आणि SC ST पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी आणि परमनंट एम्प्लॉईज ऑफ कंपनी या सगळ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो जी फी ठेवलेली आहे ती आहे 250 रुपीज. तर मोस्टली ओपन OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपयाची फीज आहे आणि बाकी सगळ्यांसाठी जी फीज ठेवली आहे ती 250 रुपीजची फीज इथे त्यांनी ठेवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, यांच्या ज्या एक्झाम्सच्या डेट किंवा ऑनलाईन अप्लिकेशनच्या डेट्स आहे ते कशाप्रकारे आहे एकदा बघून घ्या. ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे 16 डिसेंबर 2023 पासून, म्हणजे आता चालू झालेलं आहे 16 डिसेंबरपासून, आणि लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन आहे ती आहे 6 जानेवारी. एक राऊंड फिगर 20-22 डेजचा तुम्हाला टाईम दिलेला आहे. त्यानंतर लास्ट डेट फॉर पेमेंट ऑफ अप्लिकेशन फी ती पण सेम, ऑफकोर्स अप्लिकेशन फी पे केल्यानंतर तुम्हाला पेमेंट केल्यावरच सगळे डाउनलोड होतात. त्यानंतर डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स जे आहे ते 10 डेज प्रायर टू द डेट ऑफ इच एक्झामिनेशन, एक्झामिनेशनच्या 10 दिवसाआधी ते तुम्हाला कॉल लेटर अनाऊन्स करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं प्रोबेशन पिरियड हे 6 मंथ्स असतं, तो एक मला बेस्ट पार्ट वाटला की 6 मंथ्स नंतर तुम्हाला परमनंट केलं जातं. एक ट्रेनिंग किंवा प्रोबेशन पिरियड जो आहे तो 6 मंथ्सच इथे असतो. आता इथे तुम्ही बघू शकता की जे टेस्ट ऑफ रिझनिंग हे जे एक्झाम जे सिलॅबस जो आहे तो कशाप्रकारे इथे दिलेला आहे, तर ड्युरेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह टेस्ट हे 2 आवर्स म्हणजे 120 मिनिटची आहे, आणि याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स राहणार आहे तर रिझनिंग आहे, इंग्लिश, द ॲप्टिट्यूड आणि GK आणि कम्प्युटर नॉलेज असे 5 सेक्शन. प्रत्येकाला इक्वल सेम मार्क्स 40-40 = 200 मार्क्सचा पेपर, सॉरी 250 मार्क्सचा पेपर, आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे 200. काही क्वेश्चनला कमी काही क्वेश्चनला जास्त अशा प्रकारचं जे वेटेज मार्क्स मिळून 250 मार्क्सचा पेपर बनतोय आणि 200 नंबर ऑफ क्वेश्चन्स याच्यामध्ये राहणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारचा जो जनरलाइज बँकिंग आणि इन्शुरन्सच्या सिलॅबसमध्ये असतो तोच सिलॅबस इथे यांनी दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नोटिफिकेशनमधल्या बाकीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत डिपेंडिंग ऑन द कॅटेगरी आणि त्यानंतर कुठल्या सेंटर्स आहे, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या आहे. पण मेजर ज्या गोष्टी होत्या त्या आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. फर्दर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी मेगापेड एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर कुठलाही कोर्स घ्यायचा असेल आणि प्रिपरेशन चालू करायची असेल तर नक्कीच दिलेले जे नंबर्स आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आमचं कोणीतरी कोऑर्डिनेटर तुम्हाला नक्कीच हेल्प करेल तुमचे डाऊट्स रिझॉल्व करण्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.